तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला 6 स्टँडर्ड मध्ये सिमेट्री या चॅप्टर विषय आपल्याला काय करायची माहिती आहे. तर सिमेट्री कशाला म्हणायचं हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं. एक फिगर आहे, अशी फिगर आहे की त्या फिगरला एका ठिकाणी जर आपण फोल्ड केलं तर ती फिगर एकमेकाशी तंतोतंत काय होते, जुळते. अशा फिगरला आपण काय म्हणलंय सिमेट्री असते. कोणती फिगर घेतली, ती फिगर घेतली आणि ती फिगर घेतल्यानंतर तिचा एक असा काय या ठिकाणी पार्ट तयार केला आणि तो पार्ट तयार केला आणि एक छेद घेतला, छेद घेतला त्याला इंटरसेक्ट केलं तर त्याला काय केलं या ठिकाणी, तर ते एकमेकाशी काय होता, तंतोतंत जुळतात. आपण एक त्या एक आपण एक्झाम्पल म्हणून पाहू की हा एक पेपर आहे आपला. हा कोणता आहे, रेक्टॅंगल. बरे, हा रेक्टॅंगल आहे. इथं जसं मी दाखवलं तुम्हाला या पद्धतीमध्ये हा रेक्टॅंगल आहे, हा ही रेक्टॅंगल शेप आहे आपल्याकडे, ही आकृती रेक्टॅंगलची. आता या रेक्टॅंगल मध्ये मी काय केलं, इथं फोल्ड केला अशा पद्धतीमध्ये. तर त्या रेक्टॅंगलचे जे दोन भाग झाले, दोन पार्ट तयार झाले. इथं फोल्ड केल्यामुळे काय, दोन पार्ट, हा इकडचा पार्ट, हा एक पार्ट. पण हे दोन्ही पार्ट ज्यावेळेस एकमेकाशी तंतोतंत जुळतात त्यावेळेस त्या फिगरला काय म्हणतो आपण, सिमेट्री असं. त्यावेळेस त्याला काय म्हणतो, सिमेट्री. आणि जर जुळत नसतील तर ती फिगर सिमेट्री आहे का, तर ती फिगर सिमेट्री नाही. तर ती फिगर सिमेट्री होती का, तर ती अजिबात सिमेट्री फिगर होत नाही. अशा प्रकारची जी फिगर आहे आणि ज्या ठिकाणी फोल्ड केल्यानंतर ती काय होती, एकमेकाशी तंतोतंत जुळते, एकमेकावर बरोबर या ठिकाणी काय होतो, ओव्हरलॅप होते. आपण त्याला म्हणतो एकमेकाला एक बरोबर ओव्हरलॅप होते आणि एकमेकाशी इथं मिळते. अशा फिगरला आपण काय म्हणतो, सिमेट्री असतो. आणि हा जी फोल्डिंग आहे, ही जी लाईन तयार होणार आहे त्या लाईनला आपण काय म्हणतो, ऍक्सिस असं म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, ऍक्सिस असं म्हणतो. आणि ऍक्सिस ऑफ काय म्हणतो याला, सिमेट्री. याला काय म्हणायचं, ऍक्सिस ऑफ सिमेट्री. आता या पद्धतीमध्ये एक ऍक्सिस ऑफ सिमेट्री इथं झाला. आता एकच होतंय का, आता या फिगरमध्ये दोन होतात लक्षात. ही एक फोल्ड झाली, आता यालाच आपण काय केलं, मी या पद्धतीमध्ये याला फोल्ड केलं. आता असं इकडच्या साईडनं फोल्ड केलं आणि इकडे घेतलं आणि हे दोन्ही पार्ट काय केले, एकमेकाशी मी तंतोतंत काय केले या ठिकाणी जुळले. मग काय झालं, ही जी लाईन आहे तर ही लाईन तयार झाली. आता सेकंड लाईन, एक पहिली लाईन आपली अशी होती, बरोबर आहे, अशी लाईन तयार झाली पहिली लाईन आपली, बरोबर आहे. म्हणजे ही झाली सिमेट्रिक ऍक्सिस झाला. आता दुसरा आपण या पद्धतीमध्ये घातला, म्हणजे हा झाला तुम्हाला सिमेट्रिक ऍक्सिस, बरोबर आहे, ऍक्सिस ऑफ काय, सिमेट्री. म्हणजे अशा पद्धतीमध्ये एका सिमेट्रिकल फिगरला किंवा सिमेट्रीला त्या फिगरला अशा प्रकारचे वेगवेगळे काय करता येतात, तुम्हाला ऍक्सिस काढता येतात. एक पेक्षा जास्त सुद्धा काय करू शकतो आपण, त्या सिमेट्रिकल जी फिगर आपण घेणार आहे त्या फिगरला काय करू शकतो, वेगवेगळे ऍक्सिस आपण काढू शकतो. मग अशा फिगर आहेत की ज्या फोल्ड केल्यानंतर एकमेकाशी तंतोतंत जुळतात त्या फिगरलाच काय म्हणायचं, सिमेट्री असतो. मग आता इथं पाहिलं या ठिकाणी आपण बटरफ्लाय पाहिलं, फुलपाखरू म्हणलं या ठिकाणी, या फुलपाखरूला आता ही फिगर दिली आपली फुलपाखरूची. आणि फुलपाखरूची फिगर दिल्यानंतर कुठं कट केल्यानंतर, कुठं लाईन घेतल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी ते भाग तंतोतंत जुळतात. बघा, जर मी जर म्हणलं या ठिकाणी की अशी लाईन घेतली मी, तर यांचे जे पार्ट आहे ते एकमेकाशी तंतोतंत जुळतात का, नाही. हे जे त्यांचे पार्ट आहे तो इथं खाली आहे का, नाही, बरोबर आहे. म्हणून इथं जर फोल्ड करायचं असेल तर इथं जर लाईन घ्यायची असेल तर सिमेट्रिकल लाईन, तो जो ऍक्सिस आहे तो ऍक्सिस काय होतो, या ठिकाणी. आणि काय होईल, हा पार्ट आणि हा पार्ट एकमेकाशी काय होतो, तंतोतंत जुळतो. म्हणून याला काय म्हणतो आपण, सिमेट्रिकल ऍक्सिस, ऍक्सिस ऑफ काय, सिमेट्री असं म्हणतो. म्हणजे ही सिमेट्रिकल फिगर आहे, बरोबर. त्यानंतर इथं घेतलं आपण या पद्धतीमध्ये. आता मी माझ्या पद्धतीमध्ये काय केलंय, या ठिकाणी फिगर काढलं, काही भाग एकदम तंतोतंत जुळणार नाही, पण हे लक्षात घ्या. आपण इथं काय केलं, आता ही आज इथं जर आपण फोल्ड केलं तर एकमेकाचे तंतोतंत जुळत का, नाही. हा पार्ट वेगळा, हा पार्ट वेगळा, बरोबर नाही, हे दोन्ही पार्ट वेगळे. मग इथं काय करणार तुम्हाला, की हा ही जी आहे इथून लाईन काढणार बघा. म्हणजे काय होईल, की हा ही जी लाईन आहे त्या लाईनमुळं हा पार्ट इकडचा आणि इकडचा पार्ट, हे दोन्ही काय व्हायले,
सेम व्हायला पाहिजे, हे दोन्ही सेम व्हायला आणि एकमेकाशी काय होतात फोल्ड केल्यानंतर ते तंतोतंत एकमेकाशी जुळतात, म्हणजे ही जी फिगर आहे ती सिमेट्रिकल आहे आणि हा ही जी लाईन आहे ती सिमेट्रिकल लाईन म्हणजे ऍक्सिस ऑफ काय सिमेट्री बरोबर. आता त्यानंतर हे लॉग घेतलं आपण बरोबर, हे लॉग घेतलं इथं सुद्धा काय करता येतं तुम्हाला त्या सिमेट्रिकल ऍक्सिस काढता येतो, अर्धा भाग करतो तुझा लॉगचा म्हणजेच ह्या या पद्धतीमध्ये बघायला लक्ष द्या असं सुद्धा तुम्हाला या इथं काय करता येतं त्या लॉकची काय करता येतात दोन पार्ट इक्वल इक्वल दोन पार्ट नुसते दोन पार्ट नाही दोन पार्ट म्हणजे इथं सुद्धा करता येत तुम्हाला असं सुद्धा अर्धा भाग करता येईल परंतु हे इक्वल होणार नाही. तर इक्वल कोणते इथं होते इथं जर घेतलं आपण दोन पार्ट तयार केले तर ते काय होतात या ठिकाणी इक्वल होते. आता ही एक लाईन घेतली आता एक जस्ट फिगर घेतली बरोबर, मग इथं जर पाहिलं तुम्ही असा जर अशी लाईन काढली तर होईल का पार्ट होतील त्याचे दोन पण इक्वल होतील का नाही एकमेकाशी तंतोतंत जुळतील का नाही. तर त्याच्यासाठी सुद्धा मला इथं काय करावं लागेल या पद्धतीने लाईन बरोबर ही लाईन झाली म्हणजे हा पार्ट याच्यावर आणि हा पार्ट या पद्धतीमध्ये आपल्याला या ठिकाणी काय करता येतो घेता येतो. म्हणजे ह्या ही जी लाईन आहे त्या लाईनला आपण काय म्हणतो सिमेट्रिक ऍक्सिस किंवा ऍक्सिस ऑफ काय सिमेट्रिक. आता त्यानंतर इथं रेक्टॅंगल आपण जसं सांगितलं तुम्हाला त्या पद्धतीमध्ये इथं घेतला मी रेक्टॅंगल ही लाईन होल्ड केल्यानंतर आपोआप हा पॉवरचा पार्ट खालच्या पार्ट वरती बरोबर काय होतो तंतोतंत एकमेकाला जुळतो. दुसरं घेतलं आता इथं बघायला लक्ष द्या दोनच ऍक्सिस आहे बरे. आता इकडचा पार्ट या पार्ट वरती आता त्यानंतर इथं स्क्वेअर घेतला स्क्वेअर घेतल्यानंतर इथं सुद्धा स्क्वेअर मध्ये सुद्धा या पद्धतीमध्ये त्याचे दोन पार्ट तयार होतात ते एकमेकाशी तंतोतंत जुळतात जसं रेक्टॅंगल मध्ये घेतलं तसं इथं सुद्धा काय करतात या ठिकाणी हा ही लाईन घेतली तर ही लाईन घेतल्यामुळं सुद्धा हा पार्ट वरचा खाली किंवा खालचा वर एकमेकाशी काय होतो तंतोतंत जुळतो आणि त्यानंतर त्यांचा आपण हे काय म्हणतो डायगोनल म्हणतो. आपण हे डायगोनल जरी घेतला आपण या पद्धतीमध्ये तरी पण हा इकडचा पार्ट आणि हा इकडचा जो ट्रायंगल तयार झालाय तो सुद्धा काय असतो इक्वल असतो आणि ते दोन्ही काय होतात एकमेकांना ती तंतोतंत काय होतात जुळतात बरोबर. म्हणून हा सुद्धा काय होतो या ठिकाणी ऍक्सिस तयार होतो आणि त्यानंतर हा इकडचा दुसरा जो डायगोनल आहे तो दुसरा डायगोनल सुद्धा आपण काय करू शकतो या पद्धतीमध्ये काढू शकतो. म्हणजे या स्क्वेअरला एकूण किती ऍक्सिस व्हायला लक्षात घ्या चार ऍक्सिस व्हायला किती व्हायला चार. म्हणजे ऍक्सिस हे किती असू शकतात ते एक पेक्षा जास्त किती असू एक असू शकतो दोन असू शकतात तीन असू शकतात किंवा या पद्धतीमध्ये चार सुद्धा असू शकतात. आता जर सर्कल पाहिलं तर या सर्कलला इन्फिनाइट म्हणतो आपण कुठे जरी आपण लाईन घेतली या पद्धतीमध्ये तर तो काय होतो या ठिकाणी ऍक्सिस तयार होतो म्हणजे इन्फिनाइट लाईन या पद्धतीमध्ये इथं काय होतात आपल्याला घेता येतात आणि तो फोल्ड केल्यानंतर तो सर्कल काय होतो एकमेकाशी म्हणजे त्याचं सेमी सर्कल मध्ये रूपांतर होतं आणि ते सेमी सर्कल एकमेकांवरती तंतोतंत काय होतात जुळतात. म्हणजे अशा प्रकारचे इन्फिनाइट ऍक्सिस काय करू शकतो आपण त्या सर्कलला करू शकतो. आता त्यानंतर या सेमी सर्कल आपण घेतलं आता या सेमी सर्कलला जर म्हणलं याच पद्धतीमध्ये मी व्हर्टिकली जर लाईन काढली तर ती लाईन एकमेका काढल्यानंतर जे पार्ट तयार झाले ते इक्वल पार्ट तयार होतील का नाही. पण मी जर आपण हॉरिझॉन्टल जर लाईन काढली तर या पद्धतीमध्ये तो काय होतो ऍक्सिस तयार होतो बरोबर ना आणि हा पार्ट आणि हा पार्ट काय होतो इक्वल होतो आणि ते आपण काय करू शकतो त्याला फोल्ड करू शकतो या पद्धतीमध्ये काय करताय. आता इथं एक जस्ट तुम्ही फिगर काढली या फिगर मध्ये आपण जर व्हर्टिकली काढली तर होईल का नाही होणार. आता काय करणार मग इथं इथं तुम्हाला या पद्धतीमध्ये इथं हॉरिझॉन्टली घ्यावं लागेल अशी काय म्हणजे हा पार्ट या पार्ट वर काय होतो तंतोतंत एकमेकांना जुळतो आणि अशा प्रकारच्या फिगर आहेत त्यांना काय म्हणतो आपण सिमेट्री असं म्हणतो आणि ती जी लाईन आहे त्या लाईनला काय म्हणतो आपण ऍक्सिस ऑफ सिमेट्री. झालं का लक्षात म्हणजे ज्या फिगर आहेत त्या फिगरला एका
ठिकाणी जर फोल्ड केल्यानंतर त्यांचे दोन इक्वल पार्ट होऊन ते एकमेकांवरती काय होतात तंतोतंत जुळत असतील तर ती फिगर म्हणजेच काय सिमेट्री असतात. तिलाच काय म्हणून आपण सिमेट्री असं म्हणतो. आलं लक्षात. आणि मग त्यानंतर ज्या ठिकाणी तो फोल्ड केली ज्या ठिकाणी ज्या लाईनमुळं त्यांचे दोन भाग झाले त्या लाईनला आपण काय म्हणलं ऍक्सिस ऑफ सिमेट्री असतो. त्याला काय म्हणलं ऍक्सिस ऑफ सिमेट्री. म्हणजे लक्षात आलं तुम्हाला की अशा प्रकारची फिगर आहे की त्या फिगरचे दोन काय होतात इक्वल पार्ट तयार होतात. त्यालाच काय म्हणतो आपण ऍक्सिस ऑफ काय किंवा त्याला म्हणतो आपण सिमेट्री. आता या पद्धतीमध्ये घेतलं मी की इथं फिगर अशी घेतली आता अशी घेतली फिगर सिक्स घेतलं मी. आता सिक्स घेतल्यानंतर या नंबरला कोणता काढता येईल आपल्याला नाही काढता येणार. मग ही सिमेट्री होईल का ही सिमेट्री होणार नाही. ही जी फिगर आहे अशा प्रकारची फिगर ती फिगर सिमेट्री होईल का नाही होणार. मग आता काय करता येईल तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या जर फिगर आपण घेतल्या तर म्हणता म्हणता ऍट काही अशा प्रकारच्या जर फिगर घेतल्या तर त्या फिगर ऍट काही सिमेट्री होतात का नाही. म्हणजे त्या कुठेही जरी फोल्ड केल्या तर त्या कुठेही फोल्ड केल्यानंतर त्या एकमेकाशी तंतोतंत जुळत नाही म्हणून त्यांना सिमेट्री म्हणत नाही. बरोबर आहे. पण सगळ्याच फिगर अशा होतील का नाही. काही फिगर मध्ये ऍक्सिस आपल्याला घेता येणार नाही त्या सिमेट्री नसणार आहे एकमेकाशी तंतोतंत जुळत नाही एकमेकाशी तंतोतंत जुळत नाही म्हणून त्यांना सिमेट्री म्हणत नाही. बरं. आता याच्यावर आधारित काय करायचं आपल्याला या ठिकाणी प्रॅक्टिस सेट काय करायचा आहे 20 घ्यायचा आहे आणि तो प्रॅक्टिस सेट आपण काय करू 20 घेऊ. बरोबर. लक्षात घ्या प्रॅक्टिस सेट काय करायचा 20 प्रॅक्टिस सेट काय होईल इथं प्रॅक्टिस सेट 20 मध्ये काय केलं आपल्याला क्वेश्चन 1 दिला ड्रॉ द ऍक्सिस ऑफ सिमेट्री ऑफ इच ऑफ द फिगर्स बिलो विच of them has more than one axis of symmetry. One axis of symmetry. Correct. मग आता काय करायचं बघा लक्षात घ्या की एक प्रॅक्टिस सेट 20 मध्ये आपल्याला काय केलंय की काही फिगर्स दिल्या त्या फिगर मध्ये काय करायचंय आपल्याला ऍक्सिस ऑफ काय सिमेट्री काढायचं. ऍक्सिस ऑफ सिमेट्री बघा लक्षात घ्या इथं मी जस्ट काय करतो फिगर प्रॅक्टिस सेट कोणता आपला आता प्रॅक्टिस सेट 20 त्याच्यामध्ये फर्स्ट नंबर एक फिगर घेऊन टाकू आपण दिलेल्या फिगर आहेत त्या फिगर या पद्धतीमध्ये फिगर आपल्याला दिली बर त्यानंतर हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे तिन्ही साईड इक्वल आहे म्हणून आपण त्यानंतर ही फिगर दिली आपल्याला या पद्धतीमध्ये काय केली ही फिगर दिली आणि त्यानंतर चौथी फिगर आहे या पद्धतीमध्ये काय केलं आपल्याला 4 नंबरची फिगर दिली बर. आता या फिगरमध्ये ऍक्सिस ऑफ सिमेट्री आपल्याला काय म्हणजे ड्रॉ द ऍक्सिस ऑफ सिमेट्री ऑफ इच ऑफ द गिवन फिगर बिलो विच ऑफ देम हॅज मोर दॅन वन ऍक्सिस ऑफ सिमेट्री मोर दॅन वन ऍक्सिस ऑफ सिमेट्री कोणत्या फिगरमध्ये. आता इथं जर पाहिले फिगर तर या फिगरमध्ये आपण लक्षात घेऊ इथं काय होईल मला लक्षात घ्या इथं आपल्याला ऍक्सिस काय बरोबर एक ऍक्सिस झाला इकडचा पार्ट इकडचा पार्ट सेम आहे ते दोन्ही काय होतात एकमेकाशी तंतोतंत जुळतात इक्वल दिसतात की नाही सारखे दिसतात कमी जास्त आता थोडं काढण्यामध्ये आपलं झालं असेल परंतु हे इक्वल आहे लक्षात घ्या बरोबर. आता त्यानंतर हॉरिझॉन्टल सुद्धा आपल्याला काढता येईल बर. आता अशी काढता येईल आपल्याला नाही काढता इकडचं पार्ट वेगळा इकडचं पार्ट वेगळा बरं ते होणार नाही फक्त इथे किती होतात 2 होतात. आता त्यानंतर या ठिकाणी बघा हा एक ऍक्सिस होईल
इकडे एक ट्रायंगल तयार झाला, इकडे एक ट्रायंगल झाला, याच्या सारखाच आपला इकडे सुद्धा काय करता येतो तुम्हाला हा ऍक्सिस काढता येतो, आणि इथं सुद्धा या व्हर्टेक्स म्हणून हा दुसरा ऍक्सिस, म्हणजे या ठिकाणी आपल्याला एकूण किती ऍक्सिस काढता येतात, तीन ऍक्सिस काढतात. बरं, आता या फिगर मध्ये पाहू आपण नंबर थ्रीच्या, इथं जर पाहिलं हा ऍक्सिस काढता येतो तुम्हाला, नाही काढता येतो असं इथून मधून काढता येईल का, नाही काढता येणार, कारण हे वरती ट्रायंगल आहे, खाली वेगळे रेक्टॅंगल तयार होते. पण इथं जर आपण असं घेतलं तर इथं तुम्हाला हा ऍक्सिस काय काढता येईल. बरं, इकडची फिगर आणि इकडची फिगर काय होते, सारखी येते, आलं लक्षात. म्हणून याला याचा एकच ऍक्सिस काढता येतो, आणि इकडं जर पाहिलं तर इथं सुद्धा आपल्याला काय करते या पद्धतीमध्ये याचा एक ऍक्सिस इकडं, हा दुसरा ऍक्सिस या पद्धतीमध्ये, म्हणजे दोन ऍक्सिस इथं काढते. बरं, आलं लक्षात. म्हणजे ही जे चार फिगर दिल्या त्या चारही फिगर मध्ये आपल्याला वेगवेगळे काय करता आले, ऍक्सिस काढता आले. आता याच्यामध्ये प्रश्न दिले विचारला, विच ऑफ देम हॅज मोर दॅन वन ऍक्सिस ऑफ काय सिमेट्री. मग इथं नंबर वन दिले, याला फिगर नंबर टू म्हणायचं, याला फिगर नंबर थ्री, आणि फिगर नंबर काय फोर आहे. बरं आहे, मग इथे लिहून काढू आपण फिगर नंबर, फिगर वन टू and four are more than one axis of symmetry, are more than one axis of symmetry. पुढे एकापेक्षा जास्त या ठिकाणी काय होतात, ऍक्सिस ऑफ सिमेट्री आपल्याला मिळतात. बरं, काय अडचण एक बघा, लक्ष द्या, लक्षात आलं का आपल्याला की ऍक्सिस ऑफ सिमेट्री काय काढायचं आहे, की अशी एक लाईन घ्यायची की त्या लाईनमुळं जे दोन पार्ट तयार होणार आहेत ते दोन्ही पार्ट एकमेकांवरती तंतोतंत काय झाले पाहिजे, जुळल्या गेले पाहिजेत, एकमेकांवर तंतोतंत बसले पाहिजे. बरं, त्यानंतर सेकंड नंबर बघ, हे लक्षात आलं. मग इथे लिहून काढा शेवटी, मग फिगर नंबर वन टू आणि फोर, थर्ड नंबर आहे का, थर्ड नंबर मध्ये एकच ऍक्सिस आहे. बरे, आता त्यानंतर सेकंड नंबर, सेकंड मध्ये काय लिहिलं बघा, लक्ष द्या, सेकंड मध्ये आपल्याला काय सांगितलं, राईट द कॅपिटल लेटर ऑफ इंग्लिश अल्फाबेट इन युअर नोटबुक. आपल्या नोटबुक मध्ये काय करायचंय, कॅपिटल लेटर घ्यायचे, ट्राय टू ड्रॉ देअर ऍक्सिस ऑफ सिमेट्री विच वन हॅज वन हॅव वन्स हॅव एन ऍक्सिस ऑफ सिमेट्री अँड विच वन्स हॅव मोर दॅन वन ऍक्सिस ऑफ सिमेट्री. कोणत्या लेटरला एकच ऍक्सिस ऑफ सिमेट्री आहे आणि कोणत्याला एकपेक्षा जास्त आहे असं विचारलं, कॅपिटल लेटर काढा म्हणजे. सेकंड नंबर, सेकंड क्वेश्चन घेऊ, इथं ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि काय जे, या पद्धतीमध्ये काय केलं मी की ए बी सी डी हे जे अल्फाबेट आहे ते अल्फाबेट काय केले या ठिकाणी आपण कॅपिटल लेटर काय केले या ठिकाणी लिहून काढले, आणि ह्याला काय करायचं आपल्याला ऍक्सिस ऑफ काय करायचं सिमेट्री आपल्याला घ्यायचंय. मग ऍक्सिस ऑफ सिमेट्री त्याचं काय करायचं या ठिकाणी घेऊन टाकायचंय, त्याची आपल्याला
या पद्धतीमध्ये आपण या ठिकाणी एक्स वाय झेड ए टू झेड या पद्धतीमध्ये काय केलं आपण कॅपिटल लेटर मध्ये काय केले या ठिकाणी इंग्लिश मध्ये लेटर घेतले. आता याचं आपल्याला सिमेट्री काढायचं. बघा आता एचं सिमेट्री वा लक्ष द्या. या पद्धतीमध्ये आपल्याला काय करता येईल ए या लेटरला या सिमेट्री ऍक्सिस काढायचं. बरं बी या लेटरला इथं सिमेट्री ऍक्सिस काढता येईल. बरं या पद्धतीमध्ये इथं बी हे लेटर घेतलं आणि या बी या लेटरला इथं काय करता येतो तुम्हाला सिमेट्री ऍक्सिस काढतो. सीला इथंच काढता येतो आपल्याला अशा म्हणजे सीला म्हणजे दोन्ही एकमेकांवरती काय होतात इथं तंतोतंत जुळतात. डीला असा हॉरिझॉन्टल आपल्याला घ्यावा लागेल. बरं ईचा सुद्धा काय करू लागतो तुम्हाला हॉरिझॉन्टल घेता येईल. इथं तुम्हाला ई हा हॉरिझॉन्टल घेऊन हे दोन्ही एकमेकाशी काय होतात तंतोतंत जुळतात. आता एम हा जो हे जे लेटर आहे या लेटर मध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी हॉरिझॉन्टल व्हर्टिकली जर काढलं तर त्याचे पार्ट तयार होईल. इक्वल पार्ट तयार होईल. इथं जर हॉरिझॉन्टल काढला तर इक्वल पार्ट तयार होईल. म्हणून हा हे जे लेटर आहे हे लेटर म्हणजे सिमेट्रिकल फिगर नाही. लक्षात जी सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीमध्ये बघायचं. जी हे लेटर सुद्धा सिमेट्रिकल फिगर नाही. उभी व्हर्टिकल लाईन काढा हॉरिझॉन्टल लाईन काढा इक्वल पार्ट तयार होणार नाही. लक्षात त्याच्यामुळे त्याचा ऍक्सिस काढता येईल आपल्याला नाही काढता. आता एच जर पाहिलं तर एच या ठिकाणी बघा लक्ष द्या असा घेता येईल तुम्हाला व्हर्टिकल लाईन आणि हॉरिझॉन्टल या म्हणजे इथं एकूण दोन ऍक्सिस तयार होईल. बघा एचला एचला किती व्हायचे दोन ऍक्सिस तयार. त्यानंतर आय जर घेतला आपण तर आयच्या ठिकाणी सुद्धा बघा लक्ष द्या या पद्धतीमध्ये हे आय घेतलं तर इथं हा सिमेट्रिकल ऍक्सिस तयार होतो आणि व्हर्टिकली हा पाहिला तर इथं व्हर्टिकली या पद्धतीमध्ये सिमेट्रिकल ऍक्सिस काय होतो तयार. अशा पद्धतीमध्ये आपल्याला काय करतात वेगवेगळे दोन असे काय करता येते सिमेट्रिकल ऍक्सिस घेता येतात. म्हणून त्यानंतर जे जर पाहिलं तर एफ आणि जे सारखंच आहे त्यांचं. इथं सुद्धा आता व्हर्टिकल लाईन अशी घेतली तर इक्वल पार्ट तयार होत नाही. पार्ट तयार होतील दोन भाग होतील पण इक्वल होतील का नाही. इक्वल झाले तंतोतंत एकमेकाला जुळतील का नाही. म्हणून हे सुद्धा सिमेट्रिकल फिगर नाही. आता के जर घेतली तर या पद्धतीमध्ये इथं एक हॉरिझॉन्टल काय होते या ठिकाणी लाईन तुम्हाला काढता येईल. एल जर पाहिलं तर एल ही सुद्धा सिमेट्रिकल फिगर नाही. म्हणून ही सुद्धा या ठिकाणी सुद्धा आपल्याला ऍक्सिस काढता येणार नाही. आता एम पाहू आपण. एमला बघा लक्षात घ्या इथं सिमेट्रिकल या पद्धतीमध्ये आपल्याला सिमेट्रिकल ऍक्सिस काढता येतो. हॉरिझॉन्टल काढता येतो नाही. एकच होतो एन हा सुद्धा या ठिकाणी सिमेट्रिकल फिगर नाही. बरोबर. आता त्यानंतर ओ ओ जर पाहिलं तर या पद्धतीमध्ये आपल्याला असे काय करतात आपला दोन सिमेट्रिकल ऍक्सिस काढतात. पी एन का नाही क्यू एन का नाही आर नाही एस नाही. पी क्यू आर एर हे सिमेट्रिकल फिगर नाही. आर सुद्धा सिमेट्रिकल फिगर नाही आणि एस सुद्धा सिमेट्रिकल फिगर नाही. आता पुढची घेऊ आपण टी. टी ही काय सिमेट्रिकल फिगर आहे. लक्षात या पद्धतीने इथं त्यांना काय करता येतो सिमेट्रिकल एक्स जिथं आपल्याला घेता येतो. बरं. त्यानंतर यू यू ही सुद्धा सिमेट्रिकल फिगर आहे. या ठिकाणी आपला सिमेट्रिकल एक्स व्ही ही सुद्धा सिमेट्रिकल फिगर आहे आणि तसा ऍक्सिस ऑफ सिमेट्री या पद्धतीने होतो. डब्ल्यू ही सुद्धा सिमेट्रिकल फिगर आहे. त्याचा जो सिमेट्रिकल ऍक्सिस आहे तो इथं घेता येणार. त्यानंतर एक्स एक्स ला पाहिलं तर बघा लक्षात घ्या की उभा घेता येतो आपल्याला. बरोबर. या आडवा घेता येतो. अशा पद्धतीमध्ये दोन सिमेट्रिकल ऍक्सिस घेता येतात. कुठं एक्स ला वाय ला या पद्धतीमध्ये एक सिमेट्रिकल ऍक्सिस आपल्याला घेता येतो आणि छेडला घेता येणार नाही. म्हणून या पद्धतीमध्ये डब्ल्यू एक्स वाय हे आपल्याला सिमेट्रिकल ऍक्सिस काढता आले. कोणत्याचे ए बी
H I K M T U V W X आणि Y झेडचा सुद्धा आपल्याला घेता येणार नाही. लक्षात, झेडचा सुद्धा घेता येणार नाही. आता याच्यामध्ये काय तुम्हाला विचारले की एक एक्सिमेट्रिकल ऍक्सिस असते ना, कोणता आहे? मग आता एक एक्सिमेट्री ए बी सी डी ई, नंतर के एम टी यू व्ही डब्ल्यू आणि वाय आर वन सिमेट्रिकल ऍक्सिस. मग तिथे लिहून काढा तुम्ही ए कॅपिटल लेटर किंवा ए बी सी डी ई, त्यानंतर के एम टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आर वन सिमेट्रिक ऍक्सिस किंवा ऍक्सिस ऑफ सिमेट्री आर वन सिमेट्री ऍक्सिस आणि किंवा ऍक्सिस ऑफ काय सिमेट्री. आणि नंतर दुसरा काय लिहिता येईल आपला दुसरा प्रश्न बनता मग एच आय एक्स बरे आणि ओ बरे एच आय ओ अँड एक्स आर मोर दॅन वन सिमेट्रिकल ऍक्सिस. मोर दॅन काय? वन सिमेट्रिकल ऍक्सिस किंवा ऍक्सिस ऑफ सिमेट्री या पद्धतीमध्ये काय करायचं त्याचं उत्तर लिहून काढायचं. म्हणजे कोणते कोणते लक्षात आलं तुम्हाला? एक सिमेट्रिकल ऍक्सिस असलेला ऍक्सिस ऑफ सिमेट्री असलेला ए बी सी डी ई बरे, त्यानंतर के एम, नंतर टी यू व्ही डब्ल्यू आणि वाय आर वन ऍक्सिस ऑफ सिमेट्री. आणि नंतर त्याचं उत्तर दुसरं एक काय आहे तुमचं? एच आय ओ एक्स आर मोर दॅन वन ऍक्सिस ऑफ काय? सिमेट्री. या पद्धतीमध्ये काय करायचं त्याचं आन्सर खाली लिहून काढा. त्यानंतर काय म्हणलं बघा, ऍक्टिव्हिटी सांगितलं तुम्हाला. थर्ड क्वेश्चन दिला तुम्हाला, यूज कलर अ थ्रेड अँड फोल्डेड पेपर टू ड्रॉ सिमेट्रिकल फिगर. काय करायचं बघा, लक्षात घ्या. एक दोरा घ्यायचा आहे, थ्रेड घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये काय करायचं कलर मध्ये तो बुडवायचा, आपली शाई असते त्या पद्धतीमध्ये इंक इंक जी घ्यायची त्या इंकमध्ये तो थ्रेड काय करायचा बुडवायचा, तो कलर थ्रेड करायचा. आणि कलर थ्रेड करून काय करायचं की आपला जो पेपर आहे त्या पेपरमध्ये तो थ्रेड काय करायचा ठेवायचा आणि नंतर पेपर फोल्ड करून तो थ्रेड काय करायचा या ठिकाणी वळायचा. बरं, त्याला काय करायचं बाहेर काढायचं. आणि बाहेर काढल्यानंतर जर पाहिलं तर तुम्हाला इथं जे मध्ये आहेत ते काय होतात? सिमेट्रिकल काय मिळतात त्या ठिकाणी? फिगर मिळतात. अलग लक्षात, सिमेट्रिकल फिगर काय करणार तुम्ही? इथं कलर थ्रेड घ्यायचा, तो कलर थ्रेड ह्या आपल्या पेपरमध्ये ठेवायचा, तो पेपर फोल्ड करायचा आणि फोल्ड करून तो थ्रेड काय करायचा या पद्धतीमध्ये पूल करायचा, त्याला ओढायचे आणि ओढल्यानंतर या ठिकाणी काय मिळतं तुम्हाला? सिमेट्रिकल काय मिळते? फिगर मिळते. या पद्धतीमध्ये काय करा तुम्ही घरी, सिमेट्रिकल फिगर ड्रॉ करायची. आणि त्यानंतर फोर नंबर दिलाय, ऑब्झर्व व्हेरियस कॉमनली सीन ऑब्जेक्ट सच एज ट्रीज लिव्स बर्ड्स इन बर्ड राईट पिक्चर्स ऑफ हिस्टॉरिकल बिल्डिंग. पिक्चर ऑफ हिस्टॉरिकल बिल्डिंग म्हणजे आपले संसद भवन आहे, त्या संसद भवनला सुद्धा आपल्याला काय करतो तो सिमेट्रिकल ऍक्सिस काढता येतो. आग्र्याचा ताजमहल आहे, त्या ताजमहलला सुद्धा काय करतात आपला ऍक्सिस काढता येतो. म्हणजे ती ताजमहल आपले संसद भवन आहे त्याला सुद्धा काय करतात आपला सिमेट्रिकल फिगर आहे त्या सुद्धा. अशा प्रकारच्या काय करायच्या? सिमेट्रिकल फिगर तुम्ही काय करायच्या? शोधून काढायचं. फाइंड सिमेट्रिकल शेप्स अमंग देम अँड मेक अ कलेक्शन ऑफ देम. अशा प्रकारच्या शेपचं काय करायचं आपल्याला? सिमेट्रिकल शेपचं कलेक्शन करायचं. आणि त्यानंतर पुढचं आपल्याला काय करायचं? प्रॅक्टिस सेट 21.